नमस्कार, मी नेहा। शहरातील घडामोडींचा आढावा घेणाऱ्या व सत्याला वासा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। सुरुवातीला पाहू ठळक घडामोडी। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस, कपिल पाटील, निरंजन डावखरे विजयी। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीनंतर खालीलप्रमाणे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी केली आहे। काल सकाळी 8 वाजता नेरूळ येथील सेक्टर 24 मधील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे मतमोजणी सुरुवात झाली। ती 24 तास चालली। मुंबई पदवीधर मधून विलास पोतनीस 19,354 मतांनी विजयी निवडून आले। मुंबई शिक्षक मधून कपिल पाटील 4,050 मतांनी विजयी निवडून आले। तर कोकण पदवीधर मधून निरंजन डावखरे तब्बल 32,831 मतांनी विजयी निवडून आले। या निवडणुकीतील इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज। आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा 9222414555। दूरध्वनी क्रमांक 9930886555। पत्ता शिवनेरी न्यूज, ब्रह्मा अपार्टमेंट, शॉप नंबर 2, सुरेश नगर, दिवा पूर्व। आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या। नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी। तर या होत्या शिवनेरी न्यूज। पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार।